पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील अनेक दुर्गम वाड्या वस्त्यांवर जोडणाऱ्या जितरकवाडी ते जिंते दरम्यानच्या वांग नदीवरील पुलाचा दोन्ही बाजूचा भराव पुरात वाहून गेलाय. तेथील ग्रामस्थांनी पुलावर चढ उतार करण्यासाठी त्यांच्या दोन्ही बाजूला स्वतःच बांबूच्या शिड्या तयार करून बसवल्या आहेत. ग्रामस्थांनी शोधलेल्या या उपायांमुळे तेथील समस्या सुटण्याऐवजी अधिकच गंभीर बनण्याची भीती आहे, त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील आहे. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागात मुसळधार पावसामुळे अनेक पूल आणि रस्त्यांचं नुकसान झालंय. दुर्गम वाड्या वस्त्यांचा समावेश असलेल्या जिंती खोऱ्यात नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. जिंती ते जिंतरकुरवाडी दरम्यान वांग नदीवर बांधलेल्या पुलाचा भराव पुरात वाहून गेला. 7 वाड्या वस्त्यांचे दळणवळण ठप्प झाले आहे. खंडित झालेला वीज पुरवठा, मोबाईलला रेंज नाही आणि भरून वाहणाऱ्या नदीत वाहून गेलेला पूल, अशा परिस्थितीत ग्रामस्थांनी श्रमदान करत पुलावर ये जा करण्यासाठी बांबूच्या शिड्या तयार करून पुलावर चढ उतार करण्यासाठी वाट तयार केली आहे. या उपायाने येथील समस्या सुटण्याऐवजी अधिक गंभीर बनण्याची शक्यता आहे. ये जा करताना पाय किंवा शिडी जर निसटली तर मोठी दुर्घटना देखील या ठिकाणी घडू शकते. कधी पडलाय? बुधवारी. मी जिंती ग्रामपंचायतीचा उपसरपंच या नात्याने सर्व जनतेला किंवा शासनाला सांगू इच्छितो, आता चालू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळं आमच्या वाड्या वस्त्यांवरती, म्हणजे जवळजवळ आमच्या गावाला जोडल्या गेलेल्या 12 वाड्या आहेत, त्या 12 वाड्यांमध्ये असे येण्या जाण्याचे साधण्याचा मार्ग फक्त हा एकच आहे आणि ह्या वर्षी झालेलं हे बांधकामच आहे. हे थोड्या कालावधीत, म्हणजे 1-4 महिन्याच्या फरकामध्ये याचं पूर्णपणे नेस्तनाबूत झालंय. आज त्या लोकांचा पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे, येण्या जाण्याचं साधन नाहीये. आज जर माणूस या रस्त्यातून यायचं म्हटलं तर तो परत घरी जाईल का नाही ह्याची शाश्वती कुणीही कुठलाही ग्रामस्थ देऊ शकत नाही. तर लवकरात लवकर शासनानं आमच्याकडे लक्ष देऊन, आज सध्या आता या गावामध्ये कुठल्याही प्रकारचं मोबाईल नेटवर्क चालत नाहीये, लाईट नाहीये, लोकांना कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाहीये.